नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे, पायवाट गावात नवीनच ज्योतिषी काका आलेले. घर पूर्वी रिकामच होतं, आजूबाजूला गवत वाढलेलं. ती त्या दिवशी ज्योतिषी काकांकडे गेली. ते म्हणाले, काय ग ठमे, आलीस वाटतं आमच्या घरी, बरं झालं. मला माझं भविष्य सांगा ना काका. तुझं भविष्य सांगतो बरं का? अगं ये, कोण आलंय बघ तरी आपल्याकडे. सऊ बाहेर आल्या. तिला म्हणाल्या, काय ग भविष्य ऐकायचंय वाटतं. आपल्या भविष्यात काय असणार आहे मेलं दुसरं, आपण सगळ्यासारख्याच. ज्योतिषी काका हसले. हिला म्हणाले, हं सांग बरं तुझं नाव. तू मला माहिती येते, मी नाही सांगणार. अगं गाव तरी सांग, जन्मवेळ तारीख तेही माहिती आहे तुम्हाला. सांगा ना हो काकू ह्यांना. का हो तिला चिडवताय, सांगा की तिला नीट समजावून. ज्योतिषी काका परत हसले, म्हणाले, हं ऐक बरं का, तुझा जन्म फार पूर्वीचा, मानवाच्या जन्माच्या आधीपासूनचा. तुझ्या नात्या गोत्यात सर्वांचं आयुष्य खडतर, तुमचा मार्ग सरळ नाहीच. असंख्य खास खळगे, चिखल, काटे असणार आयुष्यभर. क्वचित एखादीला मुलायम सौहार्द्राची साथ लाभलेली. तुला शरीर स्वास्थ्य लाभेल, शरीर असंच चुणचुणीत आणि नाजूक राहणार. कुठेही आणि कधीही तब्येत सुधारायचं चिन्ह नाही. तू सगळ्यांना दिलासा देणारी, मार्गदर्शन करणारी आणि सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारी आहेस. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत दोघांनाही तुझ्याशिवाय मार्ग नाही. पण काय काका ठमे, पण आता तुझी प्रगती खुंटणार असं दिसतंय. तुझं स्वातंत्र्यही संपणार लवकरच. हे ऐकलं आणि ती खूप आनंदली. म्हणाली, काका मला हेच पाहिजे होतं. जाऊ मी. ती बाहेर धूम पळाली सुद्धा. आश्चर्य करण्यासारखंच घडलंय ना, कारण स्वातंत्र्य नाहीसं होणार म्हटल्यावर तिला आनंद झाला. पारतंत्र्यात जायचा उत्साह सारं अजबच. तसा हिचा जन्म होऊन बराच काळ लोटलेला. आधी दुसऱ्या गावाला राहायची, मजेत होती. डोंगर दऱ्यातूनही फिरलेली, जंगलातून गवतातून पठारावरती फिरून आलेली. एवढं फिरायचं म्हटल्यावर शरीर थोडंच मोठं राहणार. तशीच राहिली बारीक चुणचुणीत. ऋतूबदलाने शरीराच्या ठेवणीत फरक पडू शकतो, पण हिच्यात तसूभरही वाढ नाही की कमी नाही. पावसात आनंदी होणार, भिजून चिंब होणार. पावसात तेवढा रंग पालटे, एकदम गडद रंगाची होणार. काळवंडल्यासारखी वाटली तरी उत्साही जा. उन्हाळ्यात क्वचित त्वचेला तडे जात, पण शरीराचा कणकण मोकळा होई तो उन्हाळ्यातच. गरम चटके बसणाऱ्या सूर्याच्या किरणांनी तिचं अंग अंग भाजून निघे. कणकण मोकळा होई आणि तिचं स्वरूपच पालटे. रंगातही बदल होई, सोनेरी गौरवर्णाची होई. शरीराचा कणकण असं म्हणतात उधळे, आणि मनसोक्त वारं पिऊन परत एकरूप होई. गावात कोणालाही विचारा, साऱ्यांच्याही परिचयाची माहितीची, सर्वांच्या बरोबर जाणारी, कोणालाही कधीही साथ देणारी. शाळेत जाणारा असो, परगावी जाणारा असो, नदी किनारी हिला बरोबर घेऊन गेला नाही अशी व्यक्ती सापडणार नाही. तिला कोणीतरी मोठ्यानं एकदा सांगितलेलं, बाई आपण किती फिरलो ना तरी आपला शेवट असाच, विलीनच व्हावं लागणार. नुकताच हिचा जन्म झालेला. हिला तेव्हा सार्थक, मार्गक्रमण,
विलीन होणं हे शब्द काही समजायचे नाहीत. आई तेव्हा म्हणायची, आता नाही कळायचं तुला, पुढं गेल्यावर समजेल सार. ही काही त्या तत्वज्ञानाने लक्ष द्यायची नाही. दिवस मध्येच चालले होते. पानं फुलं गवत मुलं मुली फुलपाखरं पाऊस वारा झुळूक भुंगा चतुर चिमणी पाखरं सारे सारे हिचे सवंगडी. रोजचंच खेळणं बागडणं सर्वांबरोबर हितगूज करणं. बाकी सगळे कशाला ना कशाला तरी घाबरायचे. हिला कशाचंच भय नाही. ही म्हणे, मला कोणी त्रास देत नाही मग मी कशाला घाबरू कोणाला. तिला सिंहही सारखाच हरिणही सारखे. मुलगा असो मुलगी असो तिला सगळ्यांबद्दल प्रेम. हळूहळू ही मोठी होत होती. देवाकडे ही श्रद्धेनं गेलेली. शेतातही बांधा बांधावरून फिरलेली. पिकानं भरलेल्या शेतात शिरलेली दिसायची. मग मात्र तिचा ठावठिकाणा कळायचा नाही. दुसऱ्या टोकाला बाहेर पडल्यावर नीट दिसायची. शेतकऱ्याला जेवढी सांभाळायची तेवढीच पाडसांनाही आधार द्यायची. हळूवारपणे बिलगायची. तिला कुठेही जायला परवानगी. सर्वांचीच ती लाडकी. सारे तिला माहीत, ती साऱ्यांना माहीत. प्रत्येक घराघराला बिलगून असायची. दार उघडलं की दारात हजर. कधी कधी अंगणापाशी थांबे. सगळ्यांचीच लाडकी. आणि तिला आज ज्योतिष काकांनी सांगितलेलं तुझं स्वातंत्र्य जाणार म्हणून आज ती फारच हुरळून गेली होती. गावात नवीन रस्ता होणार होता. डोंगर डांबराचा गुळगुळीत